नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती मागील काही दिवसापासून आपण नवनवीन योजनांचा परिचय आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे एक नवीन योजना तुमच्यासमोर घेऊन येत असताना मला खूप आनंद होतो आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेली योजना म्हणून ज्या योजनेकडं पाहिलं जातं त्या योजनेचं नाव आहे मृदा आरोग्य कार्ड योजना दोन हजार बावीस तर बघा आपण मृदा आरोग्य कार्ड योजनेविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंच आहे परंतु या योजनेचे नेमके उद्दिष्टे कोणकोणते आहेत या योजनेची कार्यपद्धती कशी आहे आणि या योजनेचा शेतकऱ्याला लाभ कसा होणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्याला मृदा आरोग्य कार्ड काढायचं असेल तर या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा कसा करायचा याची इतंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला ऑटोमॅटिक भेटून जाईल बघा मृदा आरोग्य कार्ड ही योजना भारत सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केलेले आहे तर दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा सुरतगड राजस्थान येथून या योजनेचा प्रारंभ झाला आणि या योजनेअंतर्गत शासनातर्फे शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे त्यानुसार शेतीसाठी आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिला जातो जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पन्न वाढवण्यास मदत होऊ शकते आता सर्व मातीच्या नमुन्यांची चाचणी देखील देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेमध्ये केली जाते आणि त्या चाचण्यानंतर तज्ज्ञांमार्फत त्या मातीची ताकद व दुबळेपणा पोषक सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता यामध्ये तपासली जाते आणि अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शनसुद्धा या, मार्गदर्शन या आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत केले जाते आता या तपासणीचे निकाल व शिफारसी विविध प्रकारच्या नोंदवल्या जातात चौदा करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचं मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात सुद्धा आलेलं आहे तर मृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्ट जर पाहिलं आपण तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केलेल्या चाचणीतून खतांचा वापर करण्यासाठी प्रमाण ठरवून दिलं जातं ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल मृदा चाचणी करून प्रयोगशाळांच्या कार्याला बळकटी देण्याचं काम सुद्धा या योजनेचं आहे जमिनीची सुपिकता मोजण्याचं मानक म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं मृदा परीक्षण करून पोषकद्रव्यांची व्यवस्थापन करणे जमिनीला खते देताना द्रव्य कळावेत यासाठी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून दिलं जातं या योजनेकरता शासनाने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आणि आरोग्य कार्ड जारी करण्यासाठी रुपये शंभर करोडची तरतूदसुद्धा केलेली आहे आता मृदा आरोग्य कार्डामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती भेटणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मातीचं आरोग्य कसं आहे याची माहिती आपल्याला या, या कार्डामधून भेटणार आहे त्याचबरोबर शेतीची उत्पादक क्षमता किती आहे पौष्टिक उपस्थिती आणि पौष्टिक कमतरता या दोन्ही गोष्टी मातीमधल्या आपल्याला या प मृदा आरोग्य कार्डमधून भेटणार आहेत त्याचबरोबर पाण्याचा अंश मातीमध्ये किती आहे पाणी किती शोषून धरते या सर्व गोष्टींची माहिती त्याचबरोबर पोषक तत्त्वे कोणकोणती कौन आहेत मृदेमध्ये आणि शेतांची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शक सूचनासुद्धा या कार्डवरती केल्या जाणार आहेत आता मृदा आरोग्य कार्ड योजनेसाठी अर्ज कुठे करायचा हा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्यासमोर येऊ शकतो तर सदर योजनेचा लाभ घ्यावायचा असल्यास आस शेतकऱ्यास मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच सॉईल हेल्थ डॉट गव्हर्मेंट डॉट इन जे की आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची माहिती आपण देणारच आहोत आणि त्यावरती लॉग इन करून आपला अर्ज तुम्ही दाखल करू शकता तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणून भारतामधल्या शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये असलेल्या सुपिकतेनुसार खतांचा वापर आणि बियाण्यांचा उपयोग करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केलेली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच मृदा आरोग्य कार्ड योजना आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती द्या जेणेकरून त्यांचंसुद्धा उत्पन्न वाढेल व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा